गावठी पिस्तूल आणि कारतूस घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 20 ऑगस्ट रोजी मोहरम सणानिमित्त सोलापूर आयुक्तालय हद्दीमध्ये पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बनकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार शहरातील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तसेच अवैध धंदे आणि अवैध शस्त्र यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, गुन्हे शाखा यांनी गोपनीय माहितीदाराकडून मिळाल्या खात्रीशीर बातमी मिळाली. विशाल अल्लप्पा गायकवाड आणि त्याचा मित्र महादेव शंकर चव्हाण यांच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आहे. हे पिस्तूल घेऊन ते रेल्वे स्टेशन जवळील कारारी चाळी समोर सिनियर सेक्शन कार्यालयासमोर येणार आहेत. त्यावरून पोलिसांना बातमीची खात्री पटली लागलीच त्यांनी सापळा रचला. सपो आखाडे यांच्या माध्यमातून 2 पंचांना बोलावले. 7 रस्ता ते रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रोडवरील कारारी चाळी समोरील सिनियर सेक्शन पूल इंजिनियर कार्यालय येथील सय्यद गॅरेज बोर्डचे रोड लगत फुटपाथाच्या आसपास जवळ सापळा रचला. त्यात विषय यांना गायकवाड वर्ष 25 व्यवसाय मजुरी सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 4 सोलापूर व 2 महादेव शंकर चव्हाण वर्ष 29 व्यवसाय बांधकाम व्यावसायिक स्वामी विवेकानंदनगर सैपूर सोलापूर हे ठरलेल्या ठिकाणी रेल्वे स्टेशन चाळीवरील कारारी चाळी समोरील सिनियर सेक्शन कार्यालयाजवळील सय्यद गॅरेज बोर्डासमोर आले. त्यावेळी सहाय्यक फौजदार सुहास आखाडे यांनी बोलावून आणलेल्या 2 पंचांसमक्ष सदर संशयित 2 इसमांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर आणि पथकातील अंमलदार यांनी गारडा घालून पकडले. त्यावेळी पहाटेचे 2:20 झाली होती. पंचांसमक्ष त्या दोघांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी विशाल यल्लप्पा गायकवाड याचे बरमुडा पॅन्टच्या डावे बाजूस कंबरेजवळ एक देशी पिस्टल खोवलेल्या लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच त्याचे बरमुडाच्या डाव्या खिशात प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये 1-0 कारतूस मिळाले. त्याने त्यांना शस्त्राच्या परवान्याबाबत विचारणा केली, परंतु त्यांनी परवाना नसल्याचं सांगितलं. त्यामुळे सदरचे शस्त्र हे त्यांनी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगले असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही पंचांचे समक्ष त्यांच्याकडून मिळालेले 1 देशी बनावटी गावठी पिस्तूल आणि 0-1 जिवंत कारतूस आणि 2 मोबाईल अशा वस्तू एकूण रक्कम 60,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सविस्तर पंचनामे जप्त केला आहे. सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, सपा सुहास आखाडे, पोलीस अंमलदार निलेश शिरूर, राजू मुदगल, विजय वाळके, प्रवीण मोरे, संतोष येळे, अभिजित धायगुडे, प्रथमेश काळे, लक्ष्मण वसेकर, चापोना संजय काकडे यांनी केली आहे. माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री अंकुश शिंदे सर, त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्री बापू बांगर सर यांनी सोलापूर आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये अवैध शस्त्रांच्या संबंधानं कारवाई करण्याचे आदेश व सूचना दिलेल्या होत्या. त्या आदेश व सूचनाला अनुलक्षून माझ्या आधिपत्याखालील सपोनी बनगर आणि त्यांचे पथक यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की विशाल यल्लप्पा गायकवाड आणि महादेव शंकर चव्हाण अशा 2 व्यक्ती ज्या आहेत त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची माहिती घेत असता ते रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळालेली होती. त्या ठिकाणी जसा अगोदरपूर्व सापळा लावला होता, त्या सापळ्यामध्ये विशाल गायकवाड आणि हा महादेव चव्हाण हे 2 लोक मिळून आले. त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्टल मिळून आलं आहे. त्या पिस्टलच्या संबंधानं ते कुठून आलेलं आहे, काय आलेलं आहे, या संबंधानं ऑलरेडी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.